कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। छोड़ो बेकार की बातों को कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे, कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई तो कौन है तेरा नाम है क्या। सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। छोड़ो बेकार की बातों को कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे, घुंघरू की तरह बजता ही रहा मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा मैं। कभी उस पग में कभी इस पग में सजता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं। सागर कितना मेरे पास है, मेरे जीवन में फिर भी प्यास है प्यास बड़ी जीवन थो, अमानुष बना के छोड़ा। दिल है ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा। एक भले मानुष को अमानुष बना के छोड़ा, दिल है ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा। बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया हो। बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया। मैया रे हा, हा पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे। नैना लागे रे पिया तो से नैना लागे रे, मेरे मन ये बता दे तू कुछ किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू। जो है अनकही जो है अनसुनी, वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छुपा। प्यार दीवाना हूँ
होता है, मस्ताना होता है। हर खुशी से हर गम से बेगाना होता है। तर मित्रांनो, ही सर्व गाणी होती खमाज थाटावरती आधारित। तर 3 नंबरचा थाट आज आपण खमाज थाट शिकणार मित्रांनो। या खमाज थाटामध्ये नी हा स्वर कोमल लागतो। कोमल स्वरांच्या विषयी माहिती आपल्याला असेलच मित्रांनो। पहिल्या एपिसोडमध्ये रेगधनी 4 कोमल स्वरांविषयी मी माहिती सांगितली होती। तर त्यापैकीच नी हा स्वर या खमाज थाटामध्ये कोमल लागतो। यासारखी असंख्य गाणी या खमाज थाटावरती आधारित आहेत मित्रांनो। उदाहरणादाखल मी काही मोजकीच गाणी आपल्यासमोर गायली। तर माझ्यासोबत आपल्याला गायचं आहे आता नेहमीप्रमाणे, तर खमाज थाट माझ्या मागे आपल्याला गायचं आहे। 10 लेसन आपण खमाज थाटावरती गाऊयात। तर माझ्या मागे आपल्याला गायचं आहे, चला स्टार्ट करूयात। सा रे ग म प ध नी सा, आपल्याला गायचं आहे। सा नी ध प म ग रे सा, दुसरा अलंकार। सा सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा ता, सा सा नी नी ध ध प प म म ग ग रे रे सा सा। तिसरा अलंकार। सा रे ग गायचंय, रे ग म ग म प म प ध प ध नी ध नी सा सा नी ध नी ध प ध प म प म ग म ग रे सा। चौथा अलंकार। सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नी प ध नी सा सा नी ध प नी ध प म ध प म ग प म ग रे म ग रे सा। पाचवा अलंकार। सा रे ग म प गायचे, रे ग म प ध ग म प ध नी म प ध नी सा सा नी ध प म नी ध प म ग ध प म ग रे अलंकार। सा रे ग म प ध रे ग म प ध नी ग म प ध नी सा सा नी ध प म ग नी ध प म ग रे ध प म ग रे सा।
पहा अलंकार सारे गामा पदनी रे गामा पदनी सा सानी धा पा मगरे निधा पा मगरे सा आठवा अलंकार सग रे मा ग प मधा पनी धसा साद निपा धमा पग मरे गसा आठवा अलंकार सारे सारे ग रे ग रे ग म ग म ग म प म प म प ध प ध प धनी 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 सा सानी सानी ध निध निध प धप धप म पम पम ग मग मग रे गरे गरे सा दावा अलंकार गाऊया सा म ग रे रे प म ग ग ध प म मनि ध प सा म ग रे रे प म ग ग ध प म मनि ध प प सा नि ध ध रे सा नि नि ग रे सा सा प ध नि नि म प ध ध ग म प प रे ग म म सा रे ग ग नि सा रे रे ध नि सा तर हे होते 10 अलंकार खमाज थाटावरती आधारित। मित्रांनो आता एक सुंदरसं गीत आपण शिकूयात खमाज थाटावरती आधारित। स्केल थोडी चेंज करतो आपल्याला कम्फर्टेबल राहण्यासाठी। या गाण्याची मी तर याची स्केल एफ शार्प मेजर म्हणजे काळी दिन। तर माझ्यासोबत आपण गायचं आहे तुम्ही ऐकलेलंच गाणं आहे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आवडेल। गाणं तेच शिकवण्याचा प्रयत्न करतो मी की जे की तुम्हाला सोपं जाईल। गाणी बरेचसे आहे, तुम्हाला सगळेच गाणे आवडत असतील, पण जे तुम्हाला गाण्यासाठी सोपं जाऊ शकतं गाणं ते मी ह्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। प्यार दीवाना होता है मस्ताना होता है। गायचं माझ्या मागे हर खुशी से हर गम से बेगाना होता है। दो
दोन लाईन रिपीट गवत आपण. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. गायचं आहे आपल्याला. क्षमा कहे परवाने से परे चला जा. काय साहेब आपल्याला थोडा उंच आवाज लावा लागला आपला. सप्तकांविषयी माहिती सांगितली होती मित्रांनो की तार सप्तक आहे ना, थोडासा आवाज या गाण्यामध्ये तार सप्तक जातो म्हणजे हाय पीचचा, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे सप्तक यूज होतात गाण्यामध्ये, खालीवरती स्वर जातात. तर उंच आवाजात गाण्यासाठी आपल्याला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील. प्रत्येक स्वराला वेगवेगळा फोर्स लावा लागतो, त्यावेळेस सूर ते व्यवस्थित लागतात. तर वरच्या आवाजाच्या स्वरांना थोडंसं आपल्याला फोर्सफुल गावं लागेल. कसं? क्षमा कहे परवाने से परे चला जा. गायचं मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ ही जाता है जिस पे दिल आना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. मस्त आनंद येतो की नाही? आनंद घेत घेतच गायचं आपलं. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है. व्हेरिएशन पण टाकू शकता तुम्ही. हर खुशी से हर गम से बेगाना होता है, तर हे गाणं माझ्या आवाजात मी गाऊन दाखवतो मित्रांनो कसं गायचं ते, तुम्हाला सोपं जाईल गाण्यासाठी. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. शब्द समजून गायला अजून सोपं जातं गाण्यासाठी, कारण की प्रत्येक शब्दांचा भाव स्वरांच्या माध्यमातून उमटला पाहिजे. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ. आ ही जाता है जिस पे दिल आना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता. तर हे होतं हे गीत मित्रांनो. मला आशा आहे नक्कीच तुम्हाला हे गाणं आणि हे एपिसोड आवडला असेल. हा व्हिडिओ वारंवार लावून तुम्ही अभ्यास करत राहा, संगीताचा आनंद घेत राहा. आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू.